आज आपण असमान रुंदी असलेले आयतालेख पाहू मागील व्हिडिओमध्ये आपण समान रुंदी असलेल्या ले आयतालेखाबद्दल म्हणजे हिस्टोग्रॅम ऑफ युनिफॉर्म विड्थबद्दल शिकलो ज्यामध्ये पाच मिनिटात विद्यार्थींकडून टाईप केल्या गेलेल्या शब्दांची संख्या समान रुंदी असलेल्या ले आयतालेखात लिहिली होती असे माना की एका विद्यार्थ्याने हे आकडे अशा पद्धतीने वर्गीकृत केले ही सारणी मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्या सारणी समान आहे का नाही येथे आपण पाहतो की वर्गाचे वर्गांतर चाळीस आहे दुसऱ्या वर्गाचे वर्गांतर वीस आहे आणि तिसऱ्या वर्गाचे वर्गांतर साठ आहे अशा प्रकारे या वारंवारता वर्गीकरण तक्त्यात वर्गाची वर्गांतरे वेगवेगळी आहेत हे आकडे लिहिण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी वर्गमध्यांसाठी काढण्यात आलेल्या आयताची लांबी वारंवारतेशी समान ठेवून अशा प्रकारे आयतालेख काढला त्याने हा आयतालेख बरोबर काढला आहे का विचार करा नाही हा एक चुकीचा आयतालेख आहे चला याचे कारण समजावून घेऊ आपल्याला माहित आहे की एखाद्या आयताचे क्षेत्रफळ त्याद्वारे लिहिलेल्या वारंवारतेच्या समान असते यानुसार येथे प्रत्येक आयताचे क्षेत्रफळ त्याद्वारे लिहिलेल्या वारंवारतेशी समान असले पाहिजे येथे वर्ग शंभर ते एकशे वीस आणि वर्ग एकशे वीस ते एकशे ऐंशीची वारंवारता समान आहे म्हणून यांना दर्शवणाऱ्या आयतांचे क्षेत्रफळ देखील समान असले पाहिजे परंतु येथे दोघांचे क्षेत्रफळ वेगवेगळे दिसत आहे आपण हे गणिती रूपात देखील समजावून घेऊ शकतो येथे आपण पाहतो की वर्ग शंभरपासून एकशे वीस ची वारंवारता पंधरा दर्शविणाऱ्या आयताची लांबी एक पूर्णांक पाच एकक तर रुंदी एक एकक आहे याच प्रकारे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी बरोबर एक पूर्णांक पाच स्क्वेअर एकक आहे याच प्रकारे वर्ग एकशे वीस पासून एकशे ऐंशी ची वारंवारता पंधरा दर्शविणाऱ्या आयताची लांबी एक पूर्णांक पाच एकक तर रुंदी तीन एकक आहे याच प्रकारे या आयाताचे क्षेत्रफळ चार पूर्णांक पाच स्क्वेअर एकक आहे या आयतांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण एक भागिले तीन आहे परंतु या दोन वर्गाच्या वारंवारतेचे प्रमाण वारंवार एक आहे आयतांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण त्यांच्या संगत वारंवारतेच्या प्रमाणाशी समान नाही म्हणून येथे आयतांचे क्षेत्रफळ वारंवारतेशी समान नाही म्हणजे हा आयतालेख संगत वर्गाची वारंवारता चुकीची दाखवत आहे म्हणून हा आयतालेख चुकीचा आहे आयतालेखात आयतांचे क्षेत्रफळ वारंवारतेशी समप्रमाणात असणे गरजेचे आहे आयतांची रुंदी वर्गाच्या वर्गांतरावर अवलंबून असते येथे वर्गांतरे वेगवेगळी आहेत म्हणून आयतांची रुंदी देखील वेगवेगळी असेल जर आपल्याला आयतांचे क्षेत्रफळ वारंवारतेशी समप्रमाणात करावयाचे असेल तर आपल्याला आयतांच्या रुंदीचे किंवा लांबीचे परिवर्तन करावे लागेल परंतु प्रत्येक वर्गाचे वर्गांतर ठरलेले आहे म्हणून आपण आयतांच्या रुंदीचे परिवर्तन करू शकत नाही म्हणून आपल्याला आयतांच्या लांबीचे परिवर्तन करावे लागेल तुम्ही सांगू शकाल का की हे परिवर्तन आपण कसे करणार विचार करा चला आम्ही सांगतो यासाठी आपण वर्गांचे किमान वर्गांतर म्हणजेच लोएस्ट क्लास विड्थ शोधू येथे वर्ग शंभरपासून एकशे वीसचे वर्गांतर वीस किमान वर्गांतर आहे आता आपण प्रत्येक वर्गाच्या आयताची लांबी काढण्यासाठी त्या वर्गाच्या वारंवारतेला त्या वर्गाच्या वर्गांतराने भागून उत्तराला किमान वर्गांतराने गुणूयात जसे येथे वर्ग साठपासून पासून शंभर पर्यंतच्या आयतांची लांबी अशा प्रकारे मिळवता येईल अशा रीतीने बाकीच्या वर्गाच्या आयातांची लांबी या प्रकारे काढली जाऊ शकते आता आपण प्रत्येक वर्गासाठी योग्य प्रमाण घेऊन आयत काढू येथे आपण एक्स अक्षावर एक एकक बरोबर वीस शब्द आणि वाय अक्षावर एक एकक बरोबर पाच विद्यार्थी असे प्रमाण घेतले आहे ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा आयतालेख मिळाला आता तुम्ही व्हिडिओ थांबून या आयतालेखात आयताचे क्षेत्रफळ वारंवारतेशी समप्रमाणात आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच कळेल की आता आयतांचे क्षेत्रफळ वारंवारतेशी समप्रमाणात आहे आशा आहे आता तुम्ही अशा वर्गीकृत वारंवारता वितरणासाठी ज्यात वर्गाचे वर्गांतर वेगवेगळे आहे एक असमान रुंदीचा आयतालेख काढू शकाल आज आपण एका असमान रुंदीच्या आयतालेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू